प्लास्टिकच्या स्लिंकी स्प्रिंगनं आज आपण एक छान खेळणं बनवूया. यासाठी तुम्हाला लागेल स्प्रिंग, पंखा, काडी, स्ट्रॉ, पी यू सी पाईपचा तुकडा, डिंका आणि रबराच्या डिस्क. सुरुवातीला 10 सेंटीमीटर लांबीचा असा पी यू सी पाईपचा तुकडा घ्या. त्याच्या दोन्ही बाजूला रबर व्यवस्थित असे बसवून घ्या. दोन्ही बाजू व्यवस्थित पहा, रबर अगदी घट्ट बसलेला आहे. आता झाडूची काडी घेतली तरी चालेल किंवा अशी एक लाकडाची काडी घ्या आणि त्या पी व्ही सी पाईपमध्ये व्यवस्थित बसवा. पी व्ही सी पाईप लाकडाच्या काडीच्या मधोमध यायला पाहिजे. दोन्ही बाजू व्यवस्थित पाहून घ्या. आता एक तुटलेली स्लिंकी स्प्रिंग घ्या, साधारणतः 15 ते 20 विडे असले तरी चालतील, आणि त्याचा असं एक फूल बनवा. स्लिंकी स्प्रिंगची दोन्ही टोकं चिकटपट्टीनी व्यवस्थित अशी बसवून घ्या, बंद करून घ्या, म्हणजे आपलं फूल कायम राहील. आता हे जे फूल जे तयार झालं आहे ना, त्याचा मध्ये असं एक होल तयार होतं, ते होल तुम्ही आता पाहताय, आणि त्याच होलमध्ये आपल्याला पी व्ही सी पाईपचा तुकडा बसवायचा आहे. पी व्ही सी पाईप बरोबर त्या होलमध्ये व्यवस्थित बसेल. स्प्रिंग जागेवर राहण्यासाठी डिंक सर्व बाजूने लावून घ्या, म्हणजे आपली प्लास्टिकची स्प्रिंग जी आहे ती वरखाली जाणार नाही. एका कडक प्लास्टिकपासनं असा एक पंखा तयार करा आणि त्याची पाते अशी वळवून छान सेलोटेपनं ती रंगवा. हा पंखा काडीच्या वरच्या टोकाला लावा. हाच पंखा आपला घरातील सिलिंग पंख्यामुळं फिरणार आहे. सर्व बाजूनी तुम्ही आता हे खेळणं बघा तयार झालं आहे. खालच्या बाजूला काडीवरती असा एक प्लास्टिकचा वॉशर लावा, याच्यामुळं घर्षण कमी होईल. आणि एक स्ट्रॉचा तुकडा घ्या, त्याच्यामध्ये काडी अगदी आपली लूज बसेल. आता हे तयार झालेलं खेळणं आपल्याला घरातील सिलिंग पंख्याखाली धरायचं आहे. पंख्याच्या हवेमुळं आपला प्लास्टिकचा पंखा फिरायला लागेल आणि त्यामुळं स्प्रिंगसुद्धा अशी गोलगोल फिरायला लागेल. आणि स्प्रिंग गोल फिरताना अतिशय सुंदर पॅटर्न तयार होतात. जर तुम्ही वरच्या बाजूने पाहिला तर हा पॅटर्न अतिशय सुंदर दिसतो. जर तुम्ही पंख्याचं स्पीड बदललं तर हा पॅटर्नसुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा दिसायला लागतो. अगदी तुटलेल्या स्लिंकी स्प्रिंगपासून आपल्याला असं एक सुंदर खेळणं तयार करता येतं.